देवाला जाग करायचं असतं म्हणून उत्ती पौर्णिमा आश्विन शुद्ध पौर्णिमा ज्याला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात त्या कोजागिरी पौर्णिमेपासून काकडा एक महिनाभर करतात. तर तुम्ही पाच महिने केला एक महिना काकडा मुद्दाम करतात. कशा करता? देवाला जाग करण्याकरता. कोजागिरी याचा अर्थ तो तुम्हाला माहिती आहे कोजागृती है ना. कोजागृती म्हणजे कोण जागा आहे ही प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12 वाजेपर्यंत येत असते. लक्षात राहू द्या माहिती असेल तुमचं की रात्री 12 वाजेपर्यंत जागं राहावं आणि लक्ष्मी प्रत्येकाच्या घरोघर ती जाते आणि प्रत्येकाच्या घरोघर पाहते कोण जागे कोण झोपलेले. को जागृती अस्या हा को म्हणजे कोण जागृती म्हणजे जाग अस्या म्हणजे आहे ही प्रत्यक्ष लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या ठिकाणी शहानिशा करते आणि जर कोणी झोपलेला असेल तर त्याच्या घरी वर्षभर तुम्ही लक्ष्मी पूजन करा नाही लक्ष्मी बसवा काहीही करा पण त्या दिवशी लक्ष्मी रुष्ट होते आपल्यावर रागवते म्हणून त्या दिवशी 12 वाजेपर्यंत पत्ते खेळून का होईना पत्ते खेळून नाही. त्या दिवशी लक्ष्मी स्तोत्र 16 वेळेला म्हणावं. किती? 16 वेळेला लक्ष्मी स्तोत्र म्हणावं. हिरण्य सुक्ताचे 16 पाठ करावे. 16 पाठ हिरण्य सुक्ताचे करावे. इंद्राचं पूजन चंद्राचं पूजन आणि चंद्रामध्ये पायसामध्ये चंद्राचं पूजन केलं जातो हे का त्याचा अंश कारण त्याचं प्रमाण दिलेलं आहे की प्रत्येक पौर्णिमा वेगळ्या असतात पण कोजागिरी पौर्णिमा अशी एकच आहे की त्या दिवशी फक्त चंद्राच्या किरणातून पृथ्वी तलावर अमृताचा वर्षाव होत असतो. इरवी कोणत्याच पौर्णिमेला नाही आहे फक्त एकच तेवढी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा. त्या दिवशी मात्र चंद्राच्या किरणातून या पृथ्वी तलावर अमृताचा वर्षा होत असतो आणि ते अमृत आपण त्या पायसामध्ये आहे किंवा पायसामध्ये वर्षाव झाला असं समजून त्या ठिकाणी चंद्राचं पूजन करावं आणि ते प्रसाद सगळ्यांनी घ्यावा म्हणजे वर्षभर आरोग्य प्राप्त होतो आणि लक्ष्मी वर्षभर आपल्या घरामध्ये नांदते आणि अशा त्या कोजागिरी पौर्णिमेपासून काकड्याला सुरुवात करायची.